मराठा समाजाला आरक्षणामुळे यासाठी जरंगे पाटील यांनी 40 दिवसापासून उपोषण सुरू केलं होतं आणि त्याला पाठिंबा देण्याकरता खरं तर आज पंढरपूर तालुक्यातील तुंग त्या गावामध्ये देखील सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना तुंग त्या गावामध्ये प्रवेशबंदी केलेली आहे। खरं तर चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष मराठा आरक्षण एकच आमचं लक्ष असे असे बोर्ड आता ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत। आपण बघितलं असेल की काल खेडभोशेमध्ये देखील खरं तर गावबंदी केली होती, त्यानंतर आज पंढरपूर तालुक्यातील तुंग त्या गावामध्ये येथील जे सरपंच आहेत अमृता रंजे यांनी खरं तर ग्रामपंचायतीमध्ये ठराव देखील केलेला आहे की आज इथं कुठल्याही राजकीय नेत्याला तुंगत गावामध्ये प्रवेश देणार नाहीत। आपल्याबरोबर खरं तर सरपंच आहेत अमृता रंजे, काय सांगताय मॅडम, काय ठराव झालेला आज, काय तुमचं आंदोलन आहे? गेल्या 2 महिन्यापासून मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला OBC मधून आरक्षण मिळावं यासाठी आपलं लढा सुरू आहे आणि सरकारने याच्यासाठी 40 दिवसांची मुदत स्वतःहून मागून घेतली होती कायमस्वरूपी आरक्षण देण्यासाठी, परंतु आज हा शेवटचा दिवस आहे या मुदतीचा आणि ती मुदत संपलेली आहे। तरी काही राजकीय इतर समाजातील राजकीय नेते आणि तसेच आपल्या समाजातील काही मराठा समाजातील राजकीय नेते त्यांच्या धन्यांची मर्जी राखण्यासाठी या आरक्षणाविरोधात काही गरळ ओकत आहेत। तर अशा राजकीय नेत्यांच्या विरोधात मराठा समाजातील खरं तर राजकीय नेत्यांनी बोलणं आवश्यक होतं, परंतु ते स्वतः घरामध्ये मूग गिळून गप्प बसलेले आहेत। तर अशा नेत्यांच्या विरोधात आमच्या तुंगतगावमध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की अशा राजकीय नेत्यांना आजपासून तुंगतगावमध्ये प्रवेश नाही जे मराठा आरक्षणाचं समर्थन करत नाहीत, आणि जे नेते या आरक्षणासाठी समर्थन करतील अशा राजकीय नेत्यांना मात्र आमच्या या तुंगत नगरीमध्ये नक्कीच स्वागत असेल। आणि इथून पुढेही राजकीय त्यांनी असं लक्षात ठेवावं की इथून पुढे जी निवडणूक येईल त्या निवडणुकी मात्र मराठा समाज त्यांना दाखवून देईल की जर त्यांनी या मराठा समाजात समर्थन दिले नाही तर अशा राजकीय नेत्या निवडणुकीमध्ये मराठा समाज मतदान करेल पण त्यांच्या विरोधात करेल आणि त्यांना घरी बसवेल हे मात्र नक्कीच आहे। बघितलं असेल की मनोज जरांगे पाटील यांना समर्थन करण्याकरता तुंगत गावामध्ये देखील आज येणाऱ्या राजकीय नेत्यांना प्रवेशबंदीचे आज बोर्ड लावलेले आहेत आणि तशा पद्धतीचा ठराव देखील खरं तर या ग्रामपंचायतीने केलेला आहे। तुंगतहून रवी लवेकर, TV9 मराठी, पंढरपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।